पाहिले ना कशी क्वालिटी त्या दडाय. गाडी समजून टाकायची मध्ये कशा व्हायची. खरं तर नाशिकची वाटचाल ही स्मार्ट सिटीकडे चाललेली आहे, परंतु ट्विंगचा स्मार्टपणा कधी होईल असा नाशिककरांना प्रश्न पडलेला आहे. ट्विंगवरती जे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतं तो कॉन्ट्रॅक्टर पहिले गुंड आहे का हे पहिले तपासावं, आणि जर तसं जर नसेल तर त्या गाडीवरती जे लोक कामाला कर्मचारी कामाला असतात ते मुलं ते गुंड प्रवृत्तीचे असतात, कारण आपण वारंवार यांचं न्यूजवरती प्रिंट मीडियाच्या माध्यमातून बघितलेलं आहे का ही मुलं अक्षरशः लोकांना वेटी धरून गुंडाप्रमाणे त्यांच्या गाड्या गाडीत टाकणं आणि त्यांच्याकडनं वसुली करणं, म्हणजे ही वसुली आहे का गुंडागर्दी आहे असं प्रश्नचिन्ह नाशिककरांना पडलेलं आहे. म्हणजे पार्किंगची व्यवस्था नाहीये, कुठं हे नाहीये, खरं तर सर्वात पहिले दुकानदारांना पार्किंग दिलेली असते कॉर्पोरेशननी, परंतु कॉर्पोरेशनचं आणि दुकानदारांचं काही मिली भगत आहे का, कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरांचं काही मिली भगत आहे काय? सर्वसामान्य नागरिक ज्यावेळी दुकानदाराकडे जातो तो दुकानदाराची सर्वात पहिले ही प्रोसेस आहे का दुकानदारांनी त्या ग्राहकाला पार्किंग उपलब्ध करून देणं आहे, परंतु इथलं प्रशासन झोपलेलं आहे, इथले महापौर झोपलेले आहे, इथले कर्तव्यदक्ष जे अधिकारी होते तुकाराम मुंडे यांनी या शहरामध्ये पार्किंगच्या संदर्भामध्ये चांगली उपाययोजना केलेली होती, परंतु आत्ताचं हे जे सरकार आहे इथलं नाशिकमधलं हे फक्त बग्याची भूमिका घेत आहे, त्याच्यामुळे हे प्रश्न वारंवार वाढत आहेत इथले. नाशिककर म्हणून आम्ही ट्विंग व्यवस्था ही चांगलीच असायला पाहिजे, कारण नागरिकांनीही कायद्याचं उल्लंघन न करता ट्विंगचं जर आपल्याला जर अंमलबजावणी होत आहे तर ट्विंग होणं हे चांगलं आहे, परंतु ट्विंगचं जी यंत्रणा आहे ती यंत्रणा चुकीची आहे, त्या यंत्रणावरती अंकुश हा प्रशासनाने ठेवला पाहिजे, कारण की प्रत्येक वेळी जो वाद होतो हा सामान्य नागरिकांमध्ये आणि या ट्विंगमध्ये होतो आहे. हे ट्विंगवाले जे गुंड आहेत या गुंडांना पहिले सामान्य नागरिकांपासून वेळेत त्यांना बाजूला करावं अशी विनंती आमची. सामान्य नाशिककर जर समजा त्यांनी बघितले की एखादी गाडी चुकीच्या ठिकाणी लावलेली, पण ती जर गाडी मोठी असेल, समजा एंडेवर असेल, फॉर्च्युनर असेल, तर त्याला उचललं जात नाही. ओमनी असेल, आल्टो असेल, मारुती 800 असेल, हे म्हणजे कसे छटाकुंड आहे, सामान्य लोकांच्या गाड्या असतात किंवा टू व्हीलर असेल, ह्या उचलल्या जातात ज्यांचे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट नसतात, आणि जे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट वाटले मोठे लोक राहतात त्यांच्या गाड्या उचलल्या जात नाही. ही देखील अतिशय म्हणजे रिक्षावाले असतात ते पण बऱ्यापैकी दादागिरी करणारे आणि पॉलिटिकली कनेक्टेड लोक राहत आहे. नाशिकमध्ये एकही रिक्षा उचलली गेली नाही मागच्या पूर्ण कॉन्ट्रॅक्टमध्ये, त्याच्यामुळे रिक्षा देखील उचलली गेली पाहिजे, फोर व्हीलर देखील मोठ्या उचलल्या गेल्या पाहिजे, त्यांचं कॅटेगरायझेशन झालं पाहिजे. दर 10 दिवसांनी त्यांनी सुरुवातीला आहे ना स्वतःचं ॲनालिसिस करून सांगितलं पाहिजे की किती किती कोणत्या कोणत्या प्रकारच्या गाड्या कोणत्या ठिकाणाहून उचलल्या. MG रोड असेल, अशोक स्तंभ असेल, RK असेल, इथूनच गाड्या जास्त उचलल्या जातात. सिटी सेंटर मॉल असेल, तिथूनच गाड्या उचलल्या जातात, कारण काय सामान्य लोक माणसं तिथेच शॉपिंगला येत असतात आणि स्वतःच्या गाड्या लावत असतात. मोठे लोक जे असतात त्यांच्या गाड्या का नाही उचलल्या जात? पॉलिटिकल कॉन्टॅक्ट असणारे लोक असतात, अधिकारी लोक असतात, गुंड प्रवृत्तीचे लोक असतात, त्यांच्या देखील गाड्या उचलल्या गेल्या पाहिजे, त्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे.